सातारा जवळच्या आंबवडे गावातल्या घनश्याम कुंभार यांनी पेट्रोल डिझेलचा पर्याय शोधलाय. त्यांनी बॅटरीवर चालणारी रिक्षा घेऊन कमी खर्चात अधिक नफा मिळवता येतो हे दाखवून दिलंय. काय आहे त्यांची ही आयडियाची कल्पना पाहूयात. साताऱ्यातल्या रस्त्यावर सध्या ही रिक्षा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते आहे. जिकडे जाईल तिकडे या रिक्षाला गराडा पडतोय. त्यामुळे सध्या तरी या रिक्षाचा मालक घनश्याम कुंभार हा इथला सेलिब्रिटी असल्याचा अनुभव घेतोय. कोणती अशी रिक्षा आहे आणि अशी वेगळी का दिसते, काय यातलं वेगळंपण, ऐकूयात त्यांच्याच तोंडून. की मला एखादी रिक्षा घ्यावी तर आपल्याकडे भांडवलाचं आणि परमिटही नव्हतं. तर त्यासाठी त्या मित्रांनी एक दिवशी मला सांगितलं की तू ही अशी अशी रिक्षा चालू की ज्याला पेट्रोल लागणार नाही आणि काही लागणार नाही. इलेक्ट्रिकची रिक्षा आहे पण ती रिक्षा मला त्यांनी वाठारे म्हणून डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. याच्यामध्ये इलेक्ट्रिक रिक्षा असल्यामुळे संध्याकाळी एकदा चार्जिंग केली 5 ते 6 तास ह्याची चार्जिंग होतं. त्या 5 ते 6 तासामध्ये 5 ते 6 युनिट जर 5 ते 6 युनिटचं 50-60 रुपये आपण धरलं होतं. तसं 3 रुपये युनिट चाललं आहे पण आपण वाढतं धरलं मिनिमम एक घेतलं आहे की 50-1 रुपये जातील. तर 50-1 रुपयेमध्ये आपण जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरपर्यंत ही रिक्षा जाऊ शकतो. आता आपल्या साताऱ्यामध्ये जरा चढ आहेत, चढायला चढते 2 ते 3 शिटावर चढायला चढते. फक्त पिकअपला कसं एकदम स्लो चालते, 10 च्या स्पीड रिक्षा चालते. पेट्रोल आणि डिझेलच्यासाठी हा फार महत्त्वाचा पर्याय आहे की आज दिवसेंदिवस पेट्रोल मागते. आपल्या देशामध्ये पेट्रोल आपल्या देशातलं कमी पडतं म्हणून आपल्याला दुसऱ्या इराणच्या भागातून आपल्याला पेट्रोल घ्यावं लागते. तर ते पेट्रोल भविष्यामध्ये जर मी न बंद झालं तर आपल्याला ह्या ई रिक्षेशिवाय पर्याय नाही. इलेक्ट्रिकल रिक्षा जर वापरली तर आपले बरेचसे पेट्रोल आणि डिझेल वाचू शकतो. हल्ली पेट्रोल डिझेलचा भाव हा गगनाला भिडू पाहतो, त्यामुळे वाहतूक व्यवसाय करण्याच्या तोंडचं पाणी पडाले. मात्र असं असताना घनश्याम कुंभार नावाच्या युवकानं या व्यवसायात उडी मारली. तेही एका अभिनव कल्पनेतून. त्यांना त्यांच्या विश्वास निकम आणि किशोर निकम या दोन मित्रांनी एका बॅटरीवरच्या रिक्षाची आयडिया दिली. या रिक्षाने त्यांचा पेट्रोलचा प्रश्न सुटणार होता आणि त्यांना व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफाही मिळू शकणार होता. त्यासाठी आम्ही काय केलं की एक रिक्षा खरेदी केली जी बॅटरीवरती चालते. रिक्षा गेली एक महिना सातारा शहरामध्ये चालते. आमचे मित्र घनश्याम कुंभार आहेत ते रिक्षा तर चालत असतात. कुठल्याही प्रकारचा रिक्षाला अडचण आजपर्यंत तरी आलेली नाही. प्रत्येक 4 सीटरची रिक्षा आहे. खूप मोठा चढ असेल तरी रिक्षा त्या पद्धतीत चालत नाही. प्लेन रस्त्यावर त्या अतिशय स्मूथरीत्या ही रिक्षा चालते आपल्या रिक्षा. आता ही रिक्षा दिसली की आजूबाजूच्या लोकांचं लक्ष वेधून गेले, कारण ती दिसायलाही तशी आकर्षक आहे. त्यामुळे घनश्याम जिथे जाईल तिथे त्याच्या रिक्षावरती लोकांची गर्दी जमते. मग सुरू होतो प्रश्नांचा भडीमार. खरं तर अशा प्रश्नांच्या भडीमारानं आपण भंडावून जाऊ, चिडून जाऊ, पण घनश्याम या सगळ्यांच्या प्रश्नाला अगदी हसत मुखाने उत्तर देतोय. त्यांचं कुतूहल समजून घेतोय. आहे की नाही पठ्ठ्याची भन्नाट आयडिया? आता घनश्यामला कोणत्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगेत थांबावं लागत नाही की पेट्रोलचे दर वाढले म्हणून चिंताही करत बसावं लागत नाही. याउलट हवे तिथे आपली बॅटरी चार्ज करायची आणि बॅटरी चार्ज करून पुढच्या प्रवासाला लागायचं. सगळ्याच गोष्टी खर्चाची कपात होत असल्यानं घनश्यामला या वाहतूक व्यवसायातून अधिकचा नफा होण्याची अपेक्षा आहे. त्याच्या या व्यवसायाला तुम्ही मदत करा आणि या त्याच्या रिक्षातून एकदा का होईना प्रवास कराच. लोकवृत्त ब्युरो रिपोर्ट, सातारा.